नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सांकेतिक भाषा या प्रश्नामध्ये अक्षरे आणि अंक यांचा जर क्रम समान आलेला नाही अशा वेळेस अक्षरांची आणि अंकांची तुलना करून आपल्याला कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक आलेला आहे हे शोधून काढावं लागतं. हे कसं शोधायचं ते आपण या उदाहरणाच्या द्वारे पाहूया. उदाहरण आहे, एका सांकेतिक भाषेत कसर बरोबर 407, रजत बरोबर 420, सदर बरोबर 467 असे लिहितात, तर दसर हा शब्द कसा लिहा. अशा प्रकारचं उदाहरण सोडण्यासाठी आपल्याला प्रथमतः ते अक्षर आणि शब्द मांडून घ्यावे लागतील. आपण मांडलेलं आहे पा, क स र बरोबर 407, र ज क बरोबर 420, स द र बरोबर 467. या ठिकाणी आपण हे मांडून घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की कोणतं अक्षर या तिन्ही शब्दामध्ये समान आलेलं आहे. तर पाहताना लक्षात येत आहे की र हे अक्षर या तिन्ही ठिकाणी आलेलं आहे, म्हणून आपण र या अक्षराला असं गोल करून घेऊया. या र ला पण इथे गोल करून घेऊया आणि या र ला पण इथे गोल करून घेऊया. आता या ठिकाणी तिन्ही र ला गोल केलेला आहे. मग या ठिकाणी जे अंक मांडलेले आहे, तर अंक आपल्याला सारखे अंक तिन्ही ठिकाणी कोणता अंक दिसतोय, तर इथे 4 हा अंक सारखा दिसतोय. इथेही 4 अंक आहे आणि इथेही 4 अंक आहे, त्याला आपण गोल करून घेतलेला आहे. र इथे 3 ठिकाणी आहे, 4 इथे 3 ठिकाणी आहे, याच्यावरून र बरोबर 4 आहे हे आपल्याला लक्षात येते. त्यानंतर क इथे पण आहे आणि क याही शब्दात आहे. मग आपण या ठिकाणी या क ला एक रेष मारूया, त्याच्या खाली इथेही या क खाली एक रेष मारूया. आता इथे क आहे आणि इथे क आहे, आता दोन्ही ठिकाणी या ठिकाणी कोणता अंक समान आलेला आहे, तर 0 हा अंक समान आलेला आपल्याला दिसतो, म्हणून आपण क बरोबर 0 हे आहे हे आपल्याला या ठिकाणी समजतंय. त्यानंतर तिसरा जो अंक अक्षर आहे ते आहे स, तर ते स अक्षर इथे आहे, त्याच्या खाली आपण दोन रेषा मारूया. स अक्षर इथे पण आहे, त्याच्याही खाली दोन रेषा मारूया. मग या ठिकाणी स आहे, याही ठिकाणी स आहे आणि दोन्ही ठिकाणी 7 हा अंक समान आहे. मग याच्यावरून स बरोबर या ठिकाणी याच्या खाली दोन दोन रेषा मारल्या, म्हणून स बरोबर 7 हे आपल्याला लक्षात येतं. आता राहिले या ठिकाणी ज हे अक्षर राहिलेलं आहे आणि 2 हा अंक राहिलेला आहे, म्हणजे ज बरोबर 2 हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हा जो शब्द आहे तिसरा, याच्यामध्ये द अक्षर राहिलेला आहे आणि या ठिकाणी 6 अंक शिल्लक राहिलाय, म्हणून आपल्याला या द बरोबर 6 हे आहे असं आपल्याला लक्षात येतं. आता सर्व अंक आणि सर्व अक्षर यांच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत, याच्यावरून आपण दशक याची या ठिकाणी किंमत काढणार आहोत. द बरोबर 6, स बरोबर 7 आहे आणि क या अक्षराची किंमत 0 आलेली आहे, म्हणजे दशक बरोबर 6 7 0 असं आलेलं आहे. मग आता वरच्या पर्याय आपण पाहिजे तर आपल्याला इथे दशक हा शब्द आहे आणि दशक या शब्दासाठी आपल्याला अंक शोधलेले आहेत आपण, तर ते आलेले आहे 6 7 आणि 0. आता आपल्याला माहिती आहे की 6 7 आणि 0 हे अंक या पर्यायापैकी कुठे आलेले आहेत हे आपण शोधायचं. तर इथं आपल्याला दिसतंय की 6 7 आणि 0 हे अंक आलेले आहे. आपल्याला या प्रश्नामध्ये माहिती आहे की अक्षर आणि अंक यांचा क्रम समान नाही, म्हणून हे जे अंक आलेले आहे 6 7 0 ते आपल्याला ह्या पर्यायात दिसतात 6 7 0, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे, त्याला आपण गोल करून घेतलेला आहे. अशा प्रकारे अक्षर आणि अंक यांचा क्रम जर समान नसेल तर उदाहरण आपल्याला सोडवता येते. धन्यवाद.